तालुक्याच्या विकासाकरिता सोलापूर सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून सर्व स्तरातील नागरिकांनी एकत्रित येण्याचे आवाहन आमदार सुभाष देशमुख यांनी केले. दक्षिण तालुका आर्थिकदृष्ट्या संपन्न सधन करण्यासाठी तालुक्यातील शेतकरी, उद्योजक, युवक, महिला, इंजिनियर, प्राध्यापक आदी प्रत्येक घटकांनी स्वतःहून पुढे येण्याची गरज आहे. सोलापूर सोशल फाउंडेशन प्रत्येकाच्या मदतीसाठी तयार आहे. सर्वजण एकत्र आले तरच गाव आणि मग तालुक्याचा विकास होणार आहे आणि तसंच तालुका अग्रस्थानावर येणार आहे असं प्रतिपादन आमदार सुभाष देशमुख यांनी केलं. सोलापूर सोशल फाउंडेशनच्या वतीनं आबासाहेब किल्लेदार मंगल कार्यालयात दक्षिण तालुक्याच्या स्नेहसंवाद या कार्यक्रमात आमदार देशमुख बोलत होते. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस हनुमंत कुलकर्णी, पंचायत समिती सदस्य महादेव कमळे आदी उपस्थित होते. आमदार देशमुख पुढे म्हणाले की प्रत्येक गोष्टीची सुरुवात स्वतःपासूनच करावी लागते. आपण विकसित झालो तर तालुका विकसित होणार आहे. यासाठी 100% साक्षरता आणि आरोग्य महत्वाचं आहे. ग्रामीण भागातील महिलांनी लहान मोठे उद्योग सुरू करावेत, उदबत्ती तयार करणं, कापडी पिशव्या शिवणं आदी कामं करावीत, त्याचं मार्केटिंग करावं. लवकरच आता जिल्ह्यात आपण बांबू लागवड व रेशीम उत्पादन घेण्याचा प्रयोग सुरू करणार आहोत. याशिवाय प्रत्येक गावातील बलस्थानं ओळखून त्याची प्रसिद्धी करावी, त्याचं मार्केटिंग करावं. विक्रीची क्षमता सुद्धा पुरुषापेक्षा महिला जास्त असं आपण शेजाऱ्यावरून कसं करतो, किती जोरानं करतात, तेवढ्या 50% जोरानं जरी आम्ही माल विकायला बडबड केली ना तर माल विकला जात. माल विकायला काय पाहिजे, औषध बडबड केली पाहिजे. माझा माल हा रुमाल माझा कसा चांगला आहे आणि हा रुमाल वापरल्यावर सर्दी सुद्धा तुम्हाला होणार नाही हे सुद्धा तुम्हाला सांगतोय. म्हणजे भांडणं कशी करतोय आम्ही, त्याच्या 50% जर आम्ही बडबड माल विकायला केली तर मला असं वाटतं की सगळा माल विकू शकतो. सुदैवानं आपल्या तालुक्यामध्ये कडक भाकरीचे प्रथा जास्त आहे. मला असं वाटतं की कडक भाकरीवरती काय विचार करता येत असेल तर कडक भाकरीचा सुद्धा आपण विचार करावा. बाहेरगावला कडक भाकरीची क्रेज म्हणजे आवड आहे. फक्त एवढंच आहे की त्या वेळच्यावेळेला सांगितल्याप्रमाणे पुरवठा ह्या घर बसल्या आहे. असं केलं तरच गावचा आणि तालुक्याचा विकास होईल, मात्र त्यासाठी प्रत्येक घटकाचं सहकार्य महत्वाचं आहे. यावेळी उपस्थित तालुका वासियांनी आपल्या आडी अडचणी मांडल्या, त्या सोडवण्याचा प्रयत्न करण्याचं आश्वासन आमदार देशमुख यांनी दिलं.